आय सी एम आरच्या सहकार्यानं सिरम इन्स्टिट्यूटनं तयार केलेल्या कोविड प्रतिबंधक कोविशिल्ड लसीच्या मानवी चाचणीचा तिसरा टप्पा सुरू आहे या तिसऱ्या टप्प्यात देशातल्या सोळा केंद्रांवर सोळाशेहून अधिक स्वयंसेवकांवर लसीची चाचणी सुरू आहे कोविड प्रतिबंधक लस विकसित करण्यात आणि लसीच्या संपूर्ण तयारीत जागतिक स्तरावर भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो असा विश्वास आय सी एम आरचे प्रमुख डॉक्टर बलराम भार्गव यांनी व्यक्त केला आहे ही लस विकसित करण्यासाठी आय सी एम आरनं दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे असं सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी म्हटलं आहे कोविड प्रतिबंधक लस आल्यानंतर ती आरोग्यसेवक आणि स्वच्छता कर्मचारी यासारख्या आघाडीच्या कोरोना योद्ध्यांना पहिल्यांदा दिली जाणार आहे एका व्यक्तीला पुन्हा पुन्हा लस दिली जाऊ नये यासाठी ही लस देताना आधार क्रमांक ग्राह्य धरला जाणार आहे